नमस्कार मित्रांनो, एस क्लास टेकमध्ये स्वागत आहे. विजन स्टडीमध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे. दोन्ही चॅनलची लिंक यावेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अतिशय महत्त्वाचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आणि पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे वन लाईनर प्रश्न या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते मात्र तुम्ही बघायला विसरू नका. चल तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. भारताचा भूगोल पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आम्ही घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. मिठापासून रासायनिक द्रव्य बनवण्याचा कारखाना भारतात मिठापूर येथे आहे. तर मिठापूर राज्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, मिठापूर हे शहर कोणत्या राज्यामध्ये, ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे गुजरात राज्यामध्ये. मोत्याचे शिंपले कच्छ व मन्नारच्या आखातात तसेच रिकाम्या जागा येथे सापडतात. तर पालकची सामुद्रधुनी येथे सुद्धा मोत्यांचे शिंपले सापडतात. कच्छमध्ये सापडतात, सोबत मन्नारच्या आखातात सापडतात व पालकमध्ये सुद्धा सापडतात. त्यानंतर आहे, दगडी कोळशाचा वापर भारतात मुख्यत्वे रिसाठी ऊर्जा म्हणून केला जातो, तर लोह पोलाद प्रकल्पासाठी केला जातो. त्यानंतर आहे, भारतात खालील ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाने आहेत. तर खालील ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी खत कारखाने आहेत? तर सिंद्री, धनबाद झारखंड, नानगल पंजाबमध्ये, दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये, बेरोनी बेगुसराय बिहारमध्ये, नामरूप आसाममध्ये. तर येथे सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाने आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, लाल किल्ला व फतेहपूर सिक्री येथील बांधकाम रिकाम्या जागी या गटातील दगडांच्या प्रामुख्याने वापर केला गेला आहे. तर लुकन जो लाल किल्ला आहे व फतेहपूर सिक्री आहे याचं जे बांधकाम आहे, जे लाल किल्ला तुम्ही माहीत असेल दिल्लीचा, तर त्याचं बांधकाम ते लुकून या दगडापासून केलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर प्रश्न आहे, रिकाम्या जागा गटातील खडकामध्ये लोह, मॅग्नीज, सोने, तांबे यासारखे खनिज सापडतात असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. तर धारवाड गटातील खडक अतिशय महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला लोह, मॅग्नीज, सोने, तांबे यासारखे खनिजे सापडत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कडप्पा या नावाच्या या गावच्या नावाने ओळखला जाणारा कडप्पा नावाचा लुकन गटातील दगड या राज्यात सापडतो? तर आंध्र प्रदेशमध्ये. तर कडप्पा या गावच्या नावाने ओळखला जाणारा कडप्पा नावाचा लुकून गटातील दगड आपल्याला राज्यात सापडतो, तो कुठे सापडतो? आंध्र प्रदेशमध्ये. भाकरा हिमाचल प्रदेश हे देशाचे सर्वात उंच धरण होय. या धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर गोविंदसागर. म्हणजे भाकरा हे देशाचे सर्वात उंच धरण आहे, या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे ते आहे गोविंदसागर. मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे, चंबळ योजनेचा फायदा या दोन राज्यांना मिळतो? तर चंबळ योजनेचा फायदा हा मध्य प्रदेश व राजस्थान या दोन राज्यांना मिळतो, मध्य प्रदेश व राजस्थान यांना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबत या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन मात्र चेक करायला विसरू नका, कारण तिथे मी अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक नेहमी देत असतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.